नमस्ते मित्रांनो, आपला FCI चा मेन्सचा पेपर आहे. तर बऱ्याच मुलांचा मला मेसेज आणि फोन्स आले की सर थोडंसं आपल्याला मेन्सबद्दल, ॲग्रिकल्चर असेल, झूलॉजी असेल, बॉटनी असेल, याच्याबद्दल थोडेसे लेक्चर किंवा आपल्याला थोडेसे जर PDF वगैरे जर काही जर भेटलं तर चांगलं होईल. तर मी ठरवलं की थोडंफार ॲग्रीचे 7-8 लेक्चर असतील ते आपण कंटिन्यू करू. दुसरी गोष्ट, बॉटनी आणि झूसाठी आपल्याला एक चांगली फॅकल्टी भेटली तर उद्यापासून ते लाईव्ह लेक्चर घेतील आणि आपल्या ॲग्रीचे रेकॉर्डेड लेक्चर 9-10 जे काय होतील ते तर ते आपण आपले टाकणार आहेत. तर आता आपण एंटोमॉलॉजीपासून सुरुवात करतो आहे की जे महत्त्वाचा सब्जेक्ट आहे FCI साठी. तर एंटोमॉलॉजीपासून सुरुवात करताना आपल्याला बघायचं की एंटोमॉलॉजी म्हणजे काय. आता एंटोमॉलॉजी जो शब्द आहे ते शब्द बनलेला आहे दोन शब्दापासून, एक म्हणजे एंटोमो आणि दुसरा म्हणजे लॉजी. आता हे सगळ्यांना माहिती, लॉजी म्हणजे स्टडी करणे, पण एंटोमो म्हणजे इन्सेक्ट, इन्सेक्टचा स्टडी करणे म्हणजे एंटोमॉलॉजी, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे एंटोमॉलॉजीमध्ये वेगवेगळे किंगडम जे पडले जाते ते इन्सेक्ट जे ते इन्सेक्ट किंगडम जे आहे त्याचा ते ॲनिमलिया आहे. त्याच्यानंतर ज्या ॲनिमलिया किंगडममध्ये लार्जेस्ट जो फायलम आहे तो आहे आर्थ्रोपोडा. त्या आर्थ्रोपोडामध्ये जे काय आपले एंटोमॉलॉजीचे जेवढे काही स्पेसिस आहे सगळ्यात जास्त स्पेसिस हे ॲनिमली आर्थ्रोपोडा या फायलममध्ये इन्क्लूड आहेत. सगळ्यात मोठा हा फायलम आहे. तर याच्यामध्ये आर्थ्रोपोडाचा जो अर्थ होतो तो सेगमेंटेड लेग्स असा त्याचा अर्थ होतो. आणि त्याच्यामध्ये जो सबटाईप केला जातो इन्सेक्ट म्हणला जो हेक्झापोडा हा त्याचा सबटाईप आहे. जे आर्थ्रोपोडा आहे त्याचा सबटाईप आहे हेक्झापोडा. हेक्झापोडा म्हणजे 3 pairs ऑफ लेग्स, म्हणजे जवळपास 6 legs, 3 pair, ज्या पेअरमध्ये जे 3 pair आहे त्याच्या टोटल जे होतं ते 6 legs होतात. तर आपल्याला एक लक्ष देईल, किंगडम जे आहे ते ॲनिमली आहे, त्याच्यामध्ये जो फायलम पडला जातो ते आर्थ्रोपोड आहे. ते आर्थ्रोपोड आहे लार्जेस्ट फायलम आहे. त्याच्यानंतर जे त्याचा अर्थ जो होतो आर्थ्रोपोडाचा सेगमेंटेड लेग्स, इन्सेक्टचे जे लेग्स आहेत ते सेगमेंटेड लेग्स आहेत. आणि त्याच्यानंतर सब टाईप जो पडला जातो ते हेक्झापोडा, त्याच्यामध्ये 3 pairs ऑफ लेग्स, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, पेस्ट. आता पेस्ट म्हणजे बऱ्याचसे जणांना आपल्याला एक थोडासा भ्रम असा आहे की पेस्ट म्हणजे इन्सेक्ट, तर तसं नाही. पेस्ट म्हणजे जे ह्युमनला इकॉनॉमिकल लॉस होतो ज्याच्यापासून होईल त्याला म्हणतात पेस्ट. ते कोय काही असो, तर एक्झाम्पल असेल त्याचं इन्सेक्ट असेल, त्याच्यानंतर वीड्स असेल, निमेटोड असेल, याला पण आपण वीड्स असेल, आपले निमेटोड्स असतील, याच्यामध्ये हे सुद्धा आपले एक प्रकारचे पेस्ट आहे. कारण हे इकॉनॉमिकली लॉस आपल्याला ह्युमनला पोहोचवतात. त्याच्यामुळे हा पेस्ट म्हणजे ज्यापासून आपल्याला ह्युमनला इकॉनॉमिक लॉस होतो त्याला पेस्ट म्हटलं जातं. त्याच्यामध्ये आपण एक जे जबलपूरला आपले वीड रिसर्च स्टेशन आहे त्यांच्यानुसार आपल्याला टोटल लॉस जे पेस्टचे होते ते कशाने किती टक्के आपल्याला लॉस होतो हे दिलेलं आहे त्यांनी. जर आपलं आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये वीड जे वीडमुळं आपल्याला 33% लॉस होतो. त्याच्यानंतर डिसीजमुळं, क्रॉपच्या जे डिसीज आहेत त्याच्यामुळं आपल्याला जवळपास 26% लॉस होतो. आणि आपला जे इन्सेक्ट आहे त्याच्यामुळं आपल्याला 20% लॉस होतो. आणि जे ऑदर जे रोडंट असेल, बर्ड्स असेल, याच्यामुळे आपल्याला 3-4% लॉस होतो. याच्यामुळे आपल्याला इन्सेक्ट पाहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हा त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं घाईघाईत या गोष्टी केल्या, त्याच्यामुळे मी डायग्राम हातानेच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपण काय PPT बनवलेल्या नाहीत, तर मी हे थोडेफार लेक्चर आहेत त्याच्यासाठी हाताने सगळं काय केलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा, इन्सेक्टची जी बॉडी आहे ते इन्सेक्टची बॉडी जे बॉल जी आहे जे वरचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर मी इथं थोडक्यात काढलेलं आहे आकृती. तर एक लक्षात ठेवा, इन्सेक्टची जी बॉडी वॉल आहे ती कायटिन याच्यापासून बनली जाते. कायटिन म्हणजे एक थोडासा कडक पदार्थ आहे. कायटिन म्हणजे काय, तर नायट्रोजिनस पॉलिसॅकेराइड याच्यापासून कायटिन बनलेलं आहे. तर याच्यापासून ही बॉडी बनलेली. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये 3 parts पडले जातात बॉडीचे. जे इन्सेक्टचे जे बॉडी पार्ट, जे बॉडी वॉल आहे त्याचे 3 parts पडले जातात. पहिला पार्ट म्हणजे आपला बेसमेंट लेअर, दुसरा पार्ट आहे क्युटिकल, आणि तिसरा पार्ट आहे प्रो क्युटिकल. आता एक लक्षात ठेवा, बेसमेंट लेअर हा सगळ्यात खालचा पार्ट आहे. लोएस्ट लेअर जो असेल तो आपला बेसमेंट पार्ट आहे. त्याचं काय आपल्याला जास्त काही स्टडी करत नाही, कारण त्याच्यावर क्वेश्चन येत नाही. आपल्याला जो खालचा जो हा पार्ट असेल हा बेसमेंट लेअर आहे. त्याचा जो वरचा पार्ट असेल ते इपिडर्मिज आहे. त्याच्यावरती एंडोक्युटाईल, एक्झोक्युटाईल यांना दोघांना मिळून प्रोक्युटाईल म्हणतात. एक लक्षात ठेवा, इथं कन्फ्युजन असं होतं, क्युटाईल आणि प्रोक्युटाईल म्हणजे काय. तर क्युटाईल म्हणजे काय, जो इपिकोटाईल आहे जो सगळ्यात वरचा जो लेअर आहे ते सगळ्यात वरच्या लेअरला आपण म्हटलं जातं इपिकोटाईल. त्याच्या खालचे जे लेअर आहे त्याला
क्यूटाइल म्हटलं जातं, तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात, एक्झोक्यूटाइल आणि एंडोक्यूटाइल, हे दोन प्रकार आहेत. त्या दोन्ही प्रकाराला मिळून म्हटलं जातं प्रोक्यूटाइल. आता सगळ्यात वरचं जे लेअर आहे इपिकोटाइल, त्याच्यानंतर क्यूटाइल, आणि त्याच्यानंतर खाली जे आहे ते प्रोक्यूटाइल म्हणजे एपिडर्मिस, आणि सगळ्यात खाली आहे आपला बेसमेंट लेअर. एक लक्षात ठेवा, बेसमेंट लेअर हा नॉन सेल्युलर, याचा याचा सेल सेलचा याचा काही संबंध नाही, त्याच्यामुळं हा आपण लेअर बघणार नाही. त्याच्यानंतर एपिडर्मिस जे असेल, जे आपण जे हे जे हे एपिडर्मिस आहेत, आता हे एपिडर्मिस म्हणजेच याला म्हटलं जातं हायपोडर्मिस. एक लक्षात ठेवा, हे एपिडर्मिसलाच हायपोडर्मिस म्हटलं जातं. इथंच आपलं कायटेन हे तयार होतं, जे हायपोडर्मिस आहेत इपिडर्मिसमध्येच आपलं कायटेन तयार होतं, आणि जे कायटेन बनलं जातं ते कायटेन जे बनलं जातं ते आपलं प्रोक्यूटाइल, जे आता आपलं समजा हे एक्झोक्यूटाइल आहे ना, एक्झोक्यूटाइल आणि एंडोक्यूटाइल, एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये याला दोघांना मिळून म्हणतात प्रोक्यूटाइल. आता प्रोक्यूटाइल प्रोक्यूटाइल हे बनलं जातं कायटेन, इथं लिहिलं आहे बघा मी, प्रोक्यूटाइल हे बनलं जातं कायटेन आणि प्रोटीनपासून. 60% कायटेन आहे आणि 40% आपलं प्रोटीन आहे, याच्यापासून हे आपलं प्रोक्यूटाइल बनलं जातं. त्याच्यानंतर जो आपला लिव्हिंग पार्ट आहे, जो इपिडर्मिस जो आहे हा लिव्हिंग पार्ट आहे, एक लक्षात द्या, हा लिव्हिंग पार्ट आहे. एकमेव पार्ट असा आहे की याच्यामध्ये का एपिडर्मिस आपला हा लिव्हिंग पार्ट आहे, आणि ज्याच्यामधून सिक्रिशन होतं क्यूटाइलचं, एक लक्षात ठेवा. हे कळलं आपल्याला बॉडी पार्टमध्ये कोणकोणते पार्ट आहे, लगेच सगळ्यात लक्षात ठेवा, सगळ्यात जो खालचा जो पार्ट आहे तो बेसमेंट लेअर, की जो नॉन सेल्युलर आपला पार्ट आहे, की ज्याचा आपल्याला थोडासा अभ्यासामध्ये काही जास्त उपयोग नाही होणार. दुसरी गोष्ट, जो सेकंड पार्ट आहे तो आपला आहे प्रोक्यूटाइल. तर प्रोक्यूटाइलमध्ये एक्झोक्यूटाइल आणि एंडोक्यूटाइल. आता प्रोक्यूटाइल जो बनला जातो तो कायटेन आणि प्रोटीन या दोघांचा मिळून बनला जातो. कायटेनचा पर्सेंटेज 60% आणि 40% आपला आहे प्रोटीन, आणि सगळ्यात वरचा पाचे पार्ट आहे तर तो इपिकोटाइल. आणि इपिकोटाइल प्लस एक्झोक्यूटाइल आणि एंडोक्यूटाइल हे सगळ्यांना मिळून म्हटलं जातं क्यूटाइल. हे लक्षात ठेवा. आपल्याला इथं क्वेश्चन विचारला जाईल, जे लिव्हिंग जे आपलं पार्ट आहे ॲनिमल इन्सेक्टच्या बॉडीमधला बॉडी वॉलमधला, तर तो कोणता पार्ट आहे, तर एपिडर्मिस हा आपला लिव्हिंग पार्ट आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये सिक्रिशन केलं जातं क्यूटाइलचं, एक लक्षात ठेवा. हा आपल्याला क्वेश्चन सगळ्यात महत्त्वाचा आहे, लिव्हिंग पार्ट आपला कोणता असेल बॉडी इन्सेक्ट बॉडी वॉलमध्ये, तर तो पार्ट आहे आपला एपिडर्मिस, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता एपिकोटाइल एपिकोटाइलमध्ये पण जो सगळ्यात वरचा जो लेअर आहे त्याच्यामध्ये दोन लेअर पडले जातात. हे जो सगळ्यात वरचा जो लेअर आहे, सगळ्यात वरच्या लेअरमध्ये दोन लेअर आहेत. आता दोन लेअर कोणते, तर एक आहे सिमेंट, एक आहे सिमेंट आणि एक आहे वॅक्सी. एक आहे सिमेंट, एक आहे सिमेंट. सिमेंट लेअर जो आहे तो सिमेंट लेअर, याचं काम आहे आपल्याला बॉडीचं प्रोटेक्शन करणे. आणि जो वॅक्सी लेअर आहे जो एपिकोटाइलमधले, तर वॅक्सी लेअरचं काम आहे आपलं जो वॉटर असेल ते आतमध्ये येऊन द्यायचं नाही, वॉटर प्रूफचं काम करतो ते थोडक्यात. तर हे दोन लेअर इपिकोटाइलमध्ये पडले जातात. याच्यामध्ये दोन लेअर आहे परत इपिकोटाइलमध्ये, एक सिमेंट लेअर आणि एक वॅक्सी लेअर. त्याच्यानंतर इन्सेक्ट बॉडी, आता इन्सेक्ट बॉडी ना आपली, इन्सेक्टची बॉडी हे तीन पार्टमध्ये डिवाइड केली जाते. एक म्हणजे हेड, दुसरं म्हणजे थोरॅक्स, आणि तिसरं म्हणजे आपला अपडॉमेन. तर आपण पहिला पार्ट पाहू इन्सेक्टची जी बॉडी, ते हेड. आता हेडमध्ये आपले तीन चार पार्ट आपले इन्क्लूड होतात. त्याच्यामध्ये एक कंपाऊंड आय असतील, जे काय त्याचे डोळे असतील ते त्याच्यामध्ये हेडमध्ये इन्क्लूड होतात. त्याच्यानंतर हेडमध्येच आपली अँटिनाची एक पेअर असते, म्हणजे दोन अँटिना असतात. आता अँटिनाचं काम काय, तर अँटिना हे याचं काम आहे स्मेल, जो काय स्मेल वास येतो ते अँटिनाचं काम आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर टेस्ट असेल, काही काही इन्सेक्टमध्ये टेस्टसाठी पण त्याचा उपयोग केला जातो. आणि काही इन्सेक्टमध्ये अँटिना अशा प्रकारचे मॉडिफाय झालेले, उदाहरणार्थ मेल मॉस्किटो असेल तर त्याच्यामध्ये हिअरिंग, ऐकण्याचं काम मेल मॉस्किटोमध्ये अँटिना करत असते. त्याच्यानंतर मोल क्रिकेटमध्ये जो काय साऊंड ते प्रोड्यूस करतात ते अँटिनामधून केलं जातं. अशा प्रकारचं अँटिना मॉडिफाय झालेलं आहे. त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा की जे काय वन पेअर, जी अँटिनाची पेअर आहे ती हेडच्या हेडवरती आपली प्रेझेंट असते. त्याच्यानंतर हेड रिजनवरती आपले हे तीन प्रकार पण प्रेझेंट, ती चार पार्ट पण आपले प्रेझेंट असतात. उदाहरणार्थ मॅक्झिला. आता याचं काय, मॅक्झिलाचं काम काय इन्सेक्टमध्ये, तर फूड मटेरियल कट करण्यासाठी मॅक्झिलाचं काम आहे. दुसरी गोष्ट, मँडिबल असेल, मँडिबल जे कट केलेलं फ्रूड आहे,
फूड आहे ते आपल्याला क्रश करण्याचं काम मँडिबल करत असतो. त्याच्यानंतर लॅबियम आहे, आपला जो लोअर लिप्स आहे, जो लोअर लिप्स आहे ते लोअर लिप्सचं काम हे लॅबियम करत असतो, आणि लॅबरम जो करत असतो ते अप्पर लिप्सचं काम करत असतो. त्याच्यानंतर याच्यावर क्वेश्चन आला होता हायपोफॅरिंग्सवरती, याच्यावर क्वेश्चन येऊन गेला आणि याच्यावर पण क्वेश्चन आला लॅबियम आणि लॅबरम जो कोणता पार्ट हा अप्पर लिप्स म्हणून काम करतो, तर त्याचा उत्तर आहे लॅबरम. आणि हायपोफॅरिंग्स हा आपल्या ॲज अ जीभ म्हणून टंग म्हणून आपलं काम करतो इन्सेक्टमध्ये. हायपोफॅरिंग्स हा पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे, व्यवस्थित बघून घ्या ते. त्याच्यानंतर इन्सेक्टचे अँटिनाचे, आता आपण अँटिना पाहिला, अँटिना हे एक पेअर असते म्हणजे दोन अँटिना असतात, त्याचं काम काय हे पण आपण पाहिलं. आता त्याचे प्रकार बघू, वेगवेगळे प्रकार पडतात त्याचे अँटिनाचे, तर आपल्याला काही प्रकार महत्त्वाचे आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रॉब्लेम असा होतो की हे लक्षात ठेवायला आपल्याला अवघड, पण याला आता पर्याय नाही, कारण हे जेव्हा तुम्ही वारंवार वाचताल त्याच वेळेस या गोष्टी लक्षात राहतील. पहिला प्रकार आहे आपल्या अँटिनाचा ॲरिस्टेट. हे ॲरिस्टेट हे हाऊसफ्लायमध्ये सापडला जातो अँटिनाचा प्रकार. हा एक महत्त्वाचा आहे, पेपरला विचारला जातो बऱ्याच वेळेस. लॅमिनेट, डंगलोरर, त्याच्यानंतर सिरिएट, हे पल्स बीटल, हा एक महत्त्वाचा आहे पल्स बीटल, कारण एफसीआयचा पेपर आहे, बऱ्यापैकी पल्स आणि सिरियल्सवरती भर देतील ते. त्याच्यानंतर सिरिएट जो प्रकार आहे अँटिनाचा तो पल्स बीटलमध्ये सापडतो. त्याच्यानंतर फ्लॅबिलेट जे ड्रॅगन फ्लायमध्ये मोनोलिफॉर्म, हे एक महत्त्वाचं आहे टर्माइट्स, हे विचारलेलं आहे पेपरला. मोनोलिफॉर्म जे अँटिनाचा प्रकार आहे ते टर्माइट्समध्ये सापडतो. त्याच्यानंतर सिटीएसी हा प्रकार जो सापडला तो हा पण महत्त्वाचा आहे कॉक्रोचमध्ये, लीफ हॉपरमध्ये हा प्रकार सापडला. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आहे जेनेक्लुइट ह्या आयन्समध्ये आणि व्हिवेल्समध्ये, हा पण एक व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर पेक्टिनेट सॉफ्टफ्लायमध्ये सापडला जातो. क्लेव्हिएट हा बटरफ्लायमध्ये, हा एक महत्त्वाचा आहे बटरफ्लायमध्ये. आणि स्टायलेट हा रॉबर फ्लायमध्ये सापडला जातो. तर अशा प्रकारचे अँटिनाचे प्रकार आहेत, परंतु याच्यामध्ये महत्त्वाचे कोणते ते दोन तीन जे अतिशय महत्त्वाचे ते आपण लक्षात घ्या. जे ॲरिस्टेट असेल, त्याच्यानंतर सिरिएट असेल, त्याच्यानंतर मोनोलिफॉर्म असेल, त्याच्यानंतर सेटेरेस असेल, त्याच्यानंतर जेनेक्लेट असेल, आणि त्याच्यानंतर क्लॅव्हिएट असेल. हे चार ते पाच एक्झाम्पल आपल्यासाठी महत्त्वाचे, हे थोडेसे आपल्याला लक्षात ठेवायला अवघड जातील, परंतु आपल्याला याला वारंवार वाचल्याशिवाय पर्याय नाही. याला जर लक्षात ठेवायचं असेल तर प्रत्येक वेळेस आपल्याला रिव्हिजन ही महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपले माउथ पार्ट्स. आता आपण हेड रिजन पाहतो इन्सेक्टचा, तर आता त्याच्यामधला अँटेना हा प्रकार झाला. त्याच्यानंतर आपल्याला माउथ पार्ट्स, आता माउथ पार्ट्सवरती पण बऱ्याच वेळेस क्वेश्चन येऊन गेला, आपल्या AFOला पण येऊन गेलेले आहेत, त्याच्यानंतर FCIला पण येऊन गेलेले आहेत. तर एक लक्षात ठेवा, बायटिंग अँड चिविंग टाईम्स हा सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे. याचं कारण असं की जे आपल्याला जे माउथचे पार्ट आहेत, मँडिबल असेल, मॅग्झिला असेल, लॅबरम असेल, लॅबिला असेल, हे सगळे प्रकार ह्या बायटिंग अँड चिविंग टाईप्समध्ये आपल्याला सापडले जातात. याचं एक्झाम्पल आहे ग्रास ऑपर, लोकस्ट, टर्माइट्स, हे याचं एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, कारण हा पेपरला डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातील. तुम्हाला विचारलं जाईल बायटिंग अँड चिविंग टाईपचे एक्झाम्पल कोणते, खालीलपैकी कोणते, तर ग्रास ऑफर, लोकस्ट आणि टर्माइट्स हे त्याचे एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर पियर्सिंग सकिंग, आता याच्यामध्ये दोन टाईप पडले जातात, एक बग टाईप आणि एक मॉस्किटो टाईप, याच्यामध्ये दोन टाईप आहे. परंतु एक लक्षात ठेवा, जे आपल्याला मॉस्किटो टाईप आहे हा आपल्या दृष्टीने एवढा महत्त्वाचा नाही आहे, कारण हा ॲग्रिकल्चरसाठी एवढा महत्त्वाचा नाही आहे. हे फिमेल मॉस्किटो जे असते त्याच्यामध्ये हा मॉस्किटो टाईप आपल्याला पियर्सिंग सेकिंग ह्या माउथ पार्ट सापडले जातात. त्याच्यानंतर जो बग टाईप आहे हा आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण बगमध्ये आपल्याला बग असतील, ॲफिड असेल, जेसिड असेल, व्हाईट फ्लाय असेल, जे सक करतात, लीपमधून त्याचा सक करतात, त्याच्यामुळे पानं आपले थोडेसे पिवळे पडतात. त्याच्यामध्ये जे माउथ पार्ट सापडतो तो जेसिड असेल, व्हाइट फ्लाय असेल, ॲफिड असेल, तो हे आपला पियर्सिंग अँड सकिंग, हे लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये दोन टाईप आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्पॉन्जिंग टाईप, आता हाऊस फ्लाय, आता हे लक्षात ठेवा. स्पॉन्जिंग टाईप म्हणजे आपला जसा आपल्या ज्यावेळेस शोषून घेणे, स्पॉन्जिंग म्हणजे काय, एखादा आता इथं पाणी असेल याच्यावरती, जसं आपला स्पंज असतो, ते स्पंज आपण पाण्यात प्रेस केल्यानंतर आपलं पाणी त्याच्यात शोषून घेतं, तसंच हाऊसफ्लाय बसल्यानंतर ते त्याच्यातून जो काही वॉटरी पार्ट असेल कोणताही लिक्विड पार्ट असेल त्याला स्पॉन्जिंग टाईप म्हणतात. त्याचं उदाहरण आहे हाऊसफ्लाय. त्याच्यानंतर सायफनिंग टाईप, हे बटरफ्लाय, हा पण महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा बऱ्यापैकी चिविंग अँड लॅपिंग, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, बऱ्यापैकी विचारलेला आहे. हनी बी आणि वासमध्ये आपल्याला हा पार्ट माउथ पार्ट सापडले जातात. त्याच्यानंतर आपला पार्ट आहे थोरॅक्स.
आपण आता हेड पार्ट पाहिला, हेड रिजन वरती अँटेना पाहिले, माउथ पार्ट्स पाहिले, का वेगवेगळ्या टाईपचे माउथ पार्ट्स असतील, वेगवेगळ्या टाईपचे अँटेना असेल, कोणते कोणते त्यांचे एक्झाम्पल आहे हे आपण व्यवस्थित पाहिलं. त्याच्यानंतर आपला मिडल रिजन येतो ते म्हणजे थोरॅक्स. आता थोरॅक्समध्ये पण तीन प्रकार आहे, प्रो थोरॅक्स, मेझो थोरॅक्स आणि मेटा थोरॅक्स. आता मेझो आणि मेटा थोरॅक्सवरती आपल्याला विंग्स सापडतात. आता विंग्स सापडतात त्याच्यानंतर फोर विंग्स आणि हाइंड विंग असे दोन प्रकारचे विंग्स असतात. फोर विंग म्हणजे पुढचा आणि हाइंड विंग म्हणजे पाठीमागचा. फ्रंट जे असेल तो फोर विंग्स आणि बॅक जे असेल तो हँड विंग्स. त्याच्यामध्ये थोरॅक्सवरती आपल्याला तीन पेअरच्या लेगच्या तीन पेअर सापडतात, म्हणजे टोटल सहा पाय असतात इन्सेक्टला. तर आपण त्याचे टाईप बघणार आहे लेगचे. जसे आपण माउथ पार्टचे टाईप पाहिले तसेच आपल्याला लेगचे पण टाईप बघायचे. तर त्याच्यामध्ये पण काही थोडेफार इम्पॉर्टंट टाईप्स आहेत ते आपण लक्षात घेऊया. पहिला टाईप आहे कर्सोरियल वॉकिंग. कर्सोरियल म्हणजे वॉकिंग टाईप. आता हे लक्षात ठेवा, ज्यावेळेस रनिंग करत आहात तुम्ही, आता बघितलं असेल कॉक्रोच, कॉक्रोच त्यावेळेस फास्ट रनिंग करतो. ज्यावेळेस आपण त्याला हात लावू त्यावेळेस फास्ट रनिंग करतो, ते वॉकिंग टाईप किंवा चालण्यासारखं दिसतो आपल्याला, ते वॉकिंग टाईप. कॉक्रोच हे त्याचं एक्झाम्पल आहे कर्सोरियल. त्याच्यानंतर साल्टोटोरियल आणि जम्पिंग. आता एक लक्षात ठेवा, ग्रास हॉपर, ज्यावेळेस तुम्ही ग्रास हॉपर पाहिला असेल, शेतात पाहिला असेल किंवा आपल्या घरात पण पाहिला असेल बऱ्याच वेळेस, त्यावेळेस आपण पाहिला असेल ज्यावेळेस तो शांत बसतो त्याच्यानंतर तो डायरेक्ट जम्प मारतो पुढं, त्याचा एक्झाम्पल आहे ग्रास हॉपर साल्टोटोरियल जम्पिंग टाईप. त्याच्यानंतर आहे फॉसोरियल, आता डिगिंग टाईप. काय काय असे इन्सेक्ट आहेत कधी माती उकरतात, डिगिंग टाईप, त्याचं एक्झाम्पल आहे मोल क्रिकेट. त्याच्यानंतर आपलं आहे नायटोटोरियल, म्हणजे स्विमिंग, जे वॉटर बग असतील ते नायटोटोरियल या टाईपमध्ये येतात. त्याच्यानंतर रॅपोटोरियल, जे ग्रास्पिंग असेल, जे शिकार करतात, म्हणजे प्रेइंग मॅन्टेड असेल, जे आपण झडप घालणे असं थोडक्यात म्हणतो, ग्रास्पिंग करणे म्हणजे ग्रास्प करणे, थोडक्यात पकडणे, शिकार करणे, तर त्याचं एक्झाम्पल आहे प्रेइंग मॅन्टेड. हे एक्झाम्पल लक्षात ठेवा, आपल्याला थोडंसं अवघड वाटत असेल परंतु आपल्याला पाठ केल्याशिवाय पर्याय नाही, वारंवार वाचल्याशिवाय हे आपल्याला लक्षात राहणार नाही. आणि डायरेक्ट पेपरला तुम्हाला असं विचारलं जाईल की कर्सोसियर वॉकिंग टाईप कोणता एक्झाम्पल आहे खालचं, कॉक्रोच आहे का ग्रास ऑफर आहे का असं, असे डायरेक्ट एक्झाम्पल देऊन विचारलं जाईल. त्याच्यानंतर इन्सेक्टचे जे विंग असते, मी आता बोललो तुम्हाला इन्सेक्टचे मेझो आणि मेटामध्ये आपले हे थोरॅक्सचे जे पार्ट आहे प्रो, मेझा आणि मेटा, तर या मेझा आणि मेटामध्ये आपले विंग्स प्रेझेंट असतात. दोन पेअर असतात विंग्सचे. एक पहिलं म्हणजे फोर विंग्स असतात, नंतर आपले असतात हँड विंग्स. वन जी एक पेअर असते, पहिली जी पेअर असते ती मेझो थोरॅक्सवरती प्रेझेंट असते. त्याच्यानंतर सेकंड जी पेअर असते ती मेटा थोरॅक्सवरती प्रेझेंट असते, हे लक्षात ठेवा. परंतु मेझो मेटा थोरॅक्स जे आपलं पार्ट आहे थोरॅक्सचा, त्याला दोन्हींना मिळून म्हटलं जातं टेरोथोरॅक्स. एक लक्षात ठेवा, स्पिलिंग पी पासून सुरुवात होती पण त्याचा टेरोथोरॅक्स असा उच्चार आहे. तर मेझो आणि मेटा हे मिळून टेरोथोरॅक्स तयार होते. आणि त्याच्यावरती मेझोवरती एक पेअर विंगची असते, सेकंड पेअर जी असते ती मेटावरती असते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये हाऊसफ्लाय असं एक एक्झाम्पल आहे, दोन तीन हाऊसफ्लाय असेल, ग्रास ऑपर असेल. हाऊसफ्लायमध्ये जे पाठीमागचे जे विंग्स आहेत, हँड विंग्स आहेत, ते मॉडिफाय झालेले हाल्टर्समध्ये. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे, हाल्टर्स हे कशात प्रेझेंट असतात, तर हाऊसफ्लायमध्ये. तर हाल्टर्सचे जे पाठीमागचे जे विंग असतील आपले हाऊसफ्लायचे, ते मॉडिफाय होऊन ते आपले हाल्टर्समध्ये हाल्टर्स तयार झाले. त्याच्यानंतर ग्रास ऑफर्स. आता ग्रास ऑफर्समध्ये पुढचे जे विंग्स आहेत, जसे हाऊसफ्लायमध्ये पाठीमागचे विंग्स पाहिले, ग्रास ऑफरमध्ये पुढचे जे विंग्स आहे ते थोडेसे कडक झालेले असतात, हार्ड असतात, का याच्यामुळे जे पाठीमागचे जे त्याचे विंग्स असतील त्याचं प्रोटेक्शन करतात, त्याला म्हणलं जातं टॅगमिना. एक लक्षात ठेवा, हा दोन एक्झाम्पल लक्षात ठेवा, बऱ्यापैकी पेपरला विचारण्याचे चान्सेस आहे. ग्रास ऑफर असेल, हाऊसफ्लाय असेल, हाऊसफ्लायचे पाठीमागचे विंग्स मॉडिफाय झालेत, ग्रास ऑफरचे पुढचे विंग्स मॉडिफाय झाले. अशा प्रकारचे हा आपला थोडक्यात बेसिक जे एन्टोमोलॉजी ते थोडक्यात बघले. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे असेल ते म्हणजे माउथ पार्ट्स असतील. त्याच्यानंतर आपले माउथमधले पार्ट असतील, मॅग्झिला असेल, त्याच्यानंतर लॅबियम असेल, लॅब्रेला असेल, ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. दुसरी गोष्ट, आपले माउथ पार्टचे टाईप असतील, त्याच्यानंतर अँटेनाचे टाईप असतील, लेगचे टाईप असतील, नावं जसेच तसे तुम्हाला विचारले जातील. त्याच्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला थोडेसे अवघड वाटतात, परंतु तुम्ही जर आज वाचलं, उद्या वाचलं, त्याच्यानंतर प्रत्येक आठवड्याच्या शेवट शनिवारी किंवा रविवारी आपल्याला व्यवस्थित जर आपण जर रिव्हिजन केली, तर आपल्या ते गोष्टी आपल्याला सारखं वाचल्यानंतर लक्षात राहील. अशा प्रकारचं आपला एन्टोमोलॉजीचा बेसिक पार्ट आहे. तर आपण ही सिरीज
काही दिवसांसाठी सुरू करतोय, 10 ते 15 लेक्चर होतील जे सिरियल पल्सेस क्रॉपेस क्रॉप्स असतील हे त्याच्यात घेतले जातील. एंटोमॉलॉजीचा काय पार्ट असेल, डिसिजेस असतील, पेस्ट असतील, पॅथॉलॉजी असेल, ह्या गोष्टी स्टोअर गेम पेस्ट असतील, ह्या गोष्टी आपल्या इथं कव्हर केल्या जातील. 10 ते 15 मॅक्झिमम 15 लेक्चर होतील, जास्त काही लेक्चर होणार नाही. एंटोमॉलॉजी आणि बॉटनी आणि झूलॉजी याच्यासाठी पण आपण एक फॅकल्टी आणलेली आहे, ती पण आपल्यासाठी उद्यापासून आपल्यासाठी लेक्चर देणार आहे. तर आपला जो पेपर आहे 5 तारखेला FCI मेन्सचा पेपर, आपल्या हातात फक्त 10 ते 15 दिवस आहे. तर आपल्याला या 10 ते 15 दिवसामध्ये जास्तीत जास्त तयारी करायची, त्याच्यामुळं व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी जास्त तयारी होईल म्हणून मी व्हिडिओ बनवायला सांगितलेले आहेत बॉटनी आणि झूचे पण, आणि मी पण रेकॉर्डेड लेक्चर टाकत आहे. तर प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा. तर व्यवस्थित अभ्यास करा. सिलेक्शन होईल नाही होईल हे पुढची गोष्ट, रिझल्ट भेटेल नाही भेटेल प्रीचा ही पुढची गोष्ट राहिली, पण अभ्यास करायचं काम आपल्या हातात आहे. त्याचे व्यवस्थित अभ्यास करा, आपलं सिलेक्शन होईल याची गॅरंटी. याच्यासाठी अभ्यास करा की आपलं सिलेक्शन फिक्स होणार आहे अशा पद्धतीने अभ्यास करा. पुढचा रिझल्ट लागेल की नाही लागेल, आपल्याला भेटेल की नाही भेटेल, ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून अभ्यासाला लागा, नक्की आपलं सिलेक्शन होईल. तर इथं आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.